जैतापूर जवळच्या पडवे गावात जय श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट मार्फत यंदा सुद्धा जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अशोक वालम हे कृष्ण भक्त असून श्रद्धा म्हणून हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आडिवरेच्या महाकाली गोविंदा पथकानं 6 थर लावून ही दहीहंडी फोडली आणि 25,000 बक्षीस जिंकलं. पडवे गावातल्या या दहीहंडी उत्सवाला राजापूर देवगड कणकवली भागातून गोविंद पथकं आली होती. राजापूर पवार मित्रमंडळी दिवटेवाडी न्यू हनुमान प्रसन्न खडपेवाडी देवगड तिरलोट गोपाळ मंडळ महाकाली गोविंदा पथक आडिवरे बाळ गोपाळ गोविंदा पथक धाऊलवल्ली अशी अनेक मंडळं या उत्सवात सहभागी झाली होती. 6 थराच्या प्रत्येक सलामीला रोख रुपये 2100 देण्यात आले. 3 पथकांनी 6 थर लावले. आडिवरे गावच्या महाकाली गोविंदा पथकानं 6 थर लावून दहीहंडी फोडली आणि रोख रुपये 25,000 बक्षीस आणि सन्मानचिन्ह मिळवलं. आडिवरे गावानं आपलं सर्वच ठिकाणी वर्चस्व ठेवलं आहे. या गोविंदा पथकानं गावात जल्लोष केला. जय श्रीकृष्ण सेवा ट्रस्टनं गोरगरीब मुलांना दत्तक घेतलं असून गरीब कुटुंबाला ते दरवर्षी आर्थिक सहकार्य करत असतात. तसंच सार्वजनिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या निमित्तानं करण्यात येतो. पडवे जैतापूर भागासाठी एक रुग्णवाहिका अल्पदरामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जैतापूर राजापूर इथून अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईमध्ये रेड बुल म्हणून एक स्पर्धा निर्माण केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अशाच जे स्पर्धक आहेत असे जे खेळाडू आहेत म्हणजे या दहीहंडी उत्सवासाठी जे गोविंदा पथक येत आहेत किंवा जे गोविंद येत आहेत त्यांना संधी मिळण्यासाठी ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. मला वाटतं मी पुढच्या वर्षी त्या ह्या आलेल्या गोविंदा पथकांमधून कोकणातल्या मुलांना त्या स्पर्धेपर्यंत कसं पोचवायचं ते दायित्व मी आजच स्वीकारतो आहे आणि ती पुढच्या टायमाला त्यांना मी नक्कीच ती संधी उपलब्ध करून देईन. सचिन नारकर, कोकण नाव, जैतापूर.